विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावरील जी कन्नड वाहिनीवरील धारावाही फलकाचे अनावरण टेक्सटाईल उद्योजक दिगंबर कांबळे व पिंटू कांबळे यांच्या हस्ते कर्नाटक राज्यात सर्वात लोकप्रिय मालिका महानायक धारावाहीच्या डिजिटल फलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले. प्रारंभी चेतना बुद्ध विहार यवते बुद्ध आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील व बुद्ध वंदना सामूहिकरित्या घेण्यात आले. कर्नाटक राज्यात गेल्या 2.5-3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या लोकप्रिय महानायक या मालिकेला प्रेक्षकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. झी चॅनलने मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ अशा अनेक भाषांतून ही मालिका प्रसारित केली आहे. बोरगाव येथील डॉक्टर आंबेडकर नगर कमानी जवळ जीच्या महानायक मालिकेचा हा भव्य फलक अनावरण पुष्पवर्षावात करण्यात आला. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंगे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊन मोलाचे कार्य केले आहे. धम्मचक्र प्रवर्तक दिनांचे औचित्य साधून महानायक या धारावाहीच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या मालिकेचे दिग्दर्शक राघवेंद्र वनसूर यांचे यावेळी आभार मानण्यात आले. सर्वांनी यातून बोध घेणे ही आपल्यासाठी काळाची गरज आहे असे शेवटी विजय शिंगे यांनी सांगितले. धम्मचक्र दिनानिमित्त धम्मचक्राचे औचित्य साधून आज या ठिकाणी महानायक या बॅनरचे जे काय म्हणजे उद्घाटन समारंभ झाला त्याच्याबद्दल बौद्ध समाजाला किंवा बौद्ध समाजातील या मुलांनी जो काही त्रास घेतला त्याच्याबद्दल त्यांचा पाहिला मी आभार मानतो त्या ह्या संयोजकांचा. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित नव्हे तर संपूर्ण शेवटच्या माणसापर्यंत गरिबीतील शेवटच्या माणसापर्यंत जे काय कार्य केले ते संविधानबद्ध ज्यांनी का संविधान लिहून त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्मांना एकोप्याने घेऊन जाण्याची जी काय म्हणजे त्यांनी एक थोर मनाचं म्हणजे कर्तव्यारी दाखवली बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याबद्दल आमच्या कर्नाटकमध्ये कन्नड भाषेमधून एक महानायक म्हणून एक धारावाही म्हणजे एक सिरियल सुरुवात झालेली आहे. आणि ती सिरियल म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये 6:30 ते 7:30 ह्या वेळेत झी कन्नडवर पाहण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. याचं कारण असं की ज्या लोकांना बाबासाहेबांच्याबद्दल वाचण्याची आसक्ती नाही किंवा शिकूनही बाबासाहेबांच्याबद्दल समजून घेण्याची पात्रता नाही असा अड्याने बुद्धीच्या लोकांसाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे मला असं म्हणण्याला काही हरकत नाही आणि ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत जी बाबासाहेबांनी जी काही कर्तव्यारी केलेली आहे बाबासाहेबांचं ज्ञान म्हणजे बाबासाहेब संविधानातून जे काय म्हणजे देशाला एक चांगला मार्ग दाखवलेला आहे त्याच्याबद्दल ह्या जे वाचक नसतील त्यांच्यासाठी म्हणून ही सिरियल त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्या सिरियलचा पुरेपूरपणानं प्रत्येक घरोघरी प्रत्येक स्त्री पुरुषांनी लहान मुलांनी वयोवृद्धांनी ते सिरियल पाहावं अशी माझी. यावेळी दिगंबर कांबळे, विजय शिंगे, वरिष्ठ लिपिक पोपट कुरुळे, पिंटू कांबळे, डॉक्टर आंबेडकर नगर मधील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. शिवाजी भोरे, KNN सिटी न्यूज, बोरगाव.